सरकारने 2005 पासून लागू केलेली अंशदायी पेन्शन योजना कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करणारी आणि फसवी योजना आहे. सेवेमध्ये असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कोणताही आधार सरकार देत नाही अशा अनेक कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे असा आरोप कर्जत पंचायतीसमोर शनिवारी शिक्षकांच्या विविध प्रश्नी धरणे आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या शिक्षकांकडून करण्यात आला. याप्रसंगी ही नवी योजना रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मागील 14 वर्षांपासून हे कर्मचारी आपल्या मागणीसाठी लढा देत आहेत. 2005 नंतर नियुक्त झालेले राज्यामधील सर्व विभागातील कर्मचारी आपल्या संघटनांच्या वतीनं न्यायालयासह रस्त्यावरही लढा देत आहेत. समान काम समान वेतन या तत्वाचा विचार करून जुनी पेन्शन योजना सरसकट लागू करावी अशी प्रमुख मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षकांचे अनेक वर्ष वैद्यकीय बिले प्रलंबित आहेत त्यामुळे आमची सर्व देयके तात्काळ अदा करण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं असून प्रशासनाने आपल्या संयमाचा अंत न पाहता सर्व प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासनच जबाबदार राहील असा इशाराही यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद देशमुख यांनी दिलाय. या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे ते यासाठी की प्राथमिक शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न होते जे पंचायत समिती प्रशासनाकडून वेळोवेळी निवेदनं देऊनही त्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात होतं त्यांचं लक्ष त्या प्रश्नाकडे वेधण्यासाठी या ठिकाणी आमच्या पेन्शन हक्क संघटना कर्जत शाखेच्या वतीनं धरणे आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं. सविस्तर ज्या आमच्या 6 मागण्या होत्या त्या संदर्भात आम्ही प्रशासनाबरोबर चर्चा केलेली आहे. त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन देण्याचं मान्य करून या ठिकाणी ते थोड्याच वेळात आम्हाला या ठिकाणी आश्वासन द्यायला येणार आहेत. त्या मागणीमध्ये प्रामुख्याने जी मागणी होती मेडिकल बिलाची की काही मेडिकल बिलामध्ये वरिष्ठता जो क्रम होता तो डावलला जात होता आणि जाणीवपूर्वक सामान्य शिक्षकांचं यामध्ये नुकसान केलं जात होतं त्या मेडिकलबाबत या मेडिकल बिलांबाबत यापुढे कसल्याही पणाचा हलगर्जीपणा होणार नाही. त्याचा जो वरिष्ठता क्रम आहे तो दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आणि तिसऱ्या शनिवारी आम्ही या ठिकाणी दाखवू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. NPS योजनेबाबत सखोल मार्गदर्शन घेऊन त्याबाबत कॅम्प आयोजित करू असंही आश्वासन आम्हाला प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे. 7व्या वेतन आयोगातल्या ज्या चुका होत्या जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता तो दुरुस्त करण्याचंही आश्वासन आम्हाला त्या प्रशासनाने दिलेलं आहे. हे आश्वासन दिल्यानंतर आम्ही सर्व शिलेदारांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन स्थगित करणार आहोत. परंतु त्यांनी ज्या आश्वासन दिलेले आहेत ते जर वेळेत पूर्ण केले नाहीत तर येत्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे जर मागण्या आमच्या मान्य केल्या नाहीत तर निश्चितपणे संघटनेच्या वतीनं यापुढे बेमुदत आमरण उपोषण केलं जाईल असं मी सांगेन. आणि या आंदोलनाला आमच्या कर्जत तालुक्यातील जेवढ्या प्राथमिक शिक्षक संघटना होत्या त्याच्यामध्ये आमचे शिक्षक भारती असेल राज्य मागासवर्गीय प्राथमिक शिक्षक संघटना असेल प्राथमिक शिक्षक समिती असेल प्राथमिक शिक्षक संघाचे दोन्ही गट असतील शिवाजीराव गट आणि संभाजीराव गट या सर्व गटांनी आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्यांचाही मी संघटनेच्या वतीने आभार आहे. अंशदायी पेन्शन योजनेमध्ये सहभागी शिक्षकांना हिशेब स्लिप लवकरात लवकर देण्यात येतील तसेच गेल्या 2-3 वर्षांपासून प्राथमिक शिक्षकांना वैद्यकीय बिले आणि इतर बिले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं कर्जत गट शिक्षणाधिकारी शिवगोंडे यांनी ग्वाही दिली. आज शिक्षकांनी जे आंदोलन केलं ते त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी होतं जसं की काही शिक्षकांची बिलं वैद्यकीय बिलं 3-3 वर्षापासून मिळालेली नाही आहेत. काही शिक्षकांना DCPS शेड्यूल मागच्या 2 वर्षापासून मिळालेलं नाही आहे. अशा अनेक प्रलंबित मागण्यासंदर्भात शिक्षकांनी आज आंदोलन केलं तर याचा सकारात्मक विचार करून तात्काळ यावर योग्य कारवाई करेन आणि त्यांच्या मागण्या किंवा त्या मागणीनुसार कार्यवाही योग्य कार्यवाही निश्चितच करण्याचा मी प्रयत्न करीन. आणि यामध्ये ज्यांनी दिरंगाई केली आणि या मागण्या प्रलंबित ठेवल्या वर्षानुवर्ष यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर माझ्या स्तरावर जर असेल तर मी कारवाई करीन. याही पेक्षा गंभीर असेल तर पुढे जिल्हा परिषदकडे कारवाई प्रस्तावित करीन. दरम्यान 2005 नंतर ज्या व्यक्ती शासकीय सेवेत अथवा शिक्षकीय सेवेत रुजू झाल्यात त्यांना जुनी पेन्शन योजना लागू न करता नवी पेन्शन योजना म्हणजेच परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू केली. शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांच्या बाजूने विचार केला तर DCPS योजना म्हणजेच अन्यायाची कोरडच आहे. मुळात कामाचे तास कामाचे स्वरूप शैक्षणिक पात्रता त्यांचे पे स्केल ग्रेड पे इत्यादी बाबी सर्व समान मग निवृत्ती वेतनात अन्याय का
त्यामागे काय तर्कशास्त्र आहे? याच शिक्षकांचे वैद्यकीय बिले, टी ए बिले वर्षानुवर्षे का थकविले जातात, अदा का होत नाहीत? सरकार यांच्यावर अन्याय तर करतेच, मात्र कर्जत पंचायत समितीमधील पगार बिले तयार करणारे कर्मचारी देखील यांची पिळवणूक करत असल्याचं शिक्षकांच्या चर्चेमधून समजलंय. त्यामुळे बिलांच्या बाबतीत शिक्षकांच्या प्रश्नांकडे आजपर्यंत प्रशासकीय स्तरावर आणि डीसीपीए बाबतीत शासन स्तरावर कोणीही या प्रश्नांचं तर्कसंगत उत्तर दिलेलं नाही. न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, कर्जत.